रोहित आर आर पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती, विद्यादीप इंग्लिश मीडियम स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन व विद्यार्थी गुणगौरव सोहळा संपन्न। पाहू आमची बेळंकीचे प्रतिनिधी श्री बाळासाहेब गुरव यांनी दिलेला सविस्तर वृत्तांत। बेळंकेतील विद्यादीप इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन व विद्यार्थी गुणगौरव सोहळा अनेक मान्यवर यांच्यासह युवकांचे आयडॉल रोहितदादा आर आर पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न झाला। सुरुवातीला ढोलताशांच्या गजरात सर्व मान्यवरांचे व्यासपीठावर स्वागत करण्यात आले। उपस्थित सर्व मान्यवरांचे संस्थेचे संस्थापक माने बाबा वाघमारे यांनी स्वागत केले। प्रमुख मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली। संस्थेच्या वतीने सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। प्रमुख मान्यवरांच्या हस्ते इयत्ता 10वी व 12वीच्या वर्गातील आदर्श विद्यार्थ्यांचा सत्कार प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला। विद्यादीप संस्थेच्या वतीने कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री अरुण नरके गोकुळदूत संघ कोल्हापूर यांना मानपत्र देण्यात आले। त्यानंतर प्रमुख पाहुणे रोहितदादा आर आर पाटील यांचा सत्कार पोलीस पाटील व सरपंच यांच्या हस्ते करण्यात आला। व्यासपीठावर संस्थेचे संस्थापक श्री लाखन सर, मान्यश्री खंडेराव जगताप, सलगरचे तानाजी पाटील, मानिनी फाउंडेशनच्या डॉक्टर भारती चव्हाण, योग शिक्षिका विद्या केरीपाळे, सिनर्जी हॉस्पिटलचे प्रसाद जगताप, उद्योगपती जे के बापूंचे चिरंजीव सुहास जाधव, शिवगंगाचे सतीश इंगवले, प्राध्यापक आप्पासाहेब वाघमारे व संतोषवाडी, बेळंकी, कदमवाडी, चांद्रावाडी येथील सरपंच, उपसरपंच व पोलीस पाटील इत्यादी सर्वजण उपस्थित होते। व्यासपीठावरून बोलताना रोहित आर आर पाटील म्हणाले, आजचा कार्यक्रम हा काही केल्या टाळता येऊ शकत नव्हता। त्याचं कारण स्वर्गीय आबांचं आणि बाबा काकांचं असलेलं नातं। आबा आमदार म्हणून काम करत असताना, मंत्री म्हणून काम करत असताना अनेक अडचणी, अनेक समस्या, ग्रामीण भागातल्या लोकांचा उद्धार झाला पाहिजे ही भावना त्यांनी त्यांच्या मनाशी ठेवली आणि विधिमंडळामध्ये महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य माणसांचे प्रश्न मांडत असताना आबांना खऱ्या अर्थाने साथ कोणाचे असेल, खऱ्या अर्थाने माहिती कोण पुरवत असेल, तर ते बाबा काका पुरवायचे आणि त्यामुळे बाबा काकांचं आणि आबांचं नातं घट्ट आहे। बाबा काका आबांच्या विधिमंडळातल्या भाषणांमुळे महाराष्ट्रामध्ये बदल घडवण्यासाठी आबांचं काही योगदान असेल तर महाराष्ट्राच्या बदलामध्ये योगदान तुमचं सुद्धा आहे, त्याबद्दल मी मनापासून तुमचं मनापासून अभिनंदन करतो। त्यांच्या माध्यमातून, या शाळा व्यवस्थापनाच्या माध्यमातून या भागामध्ये इंग्लिश मीडियम सारखं चांगलं शिक्षण देण्याचा प्रयत्न आपल्या सर्वांच्यासाठी होतोय। आम्ही तासगाव कवठे मंकाळ मतदारसंघामध्ये अनेक प्रकल्प शाळांमध्ये सुद्धा राबवण्याचा प्रयत्न करतोय। अनेक शाळांचा विस्तार चांगल्या पद्धतीने केलेला आहे, त्यामुळे बाबा काका मी निश्चितपणाने आपल्याला शब्द देतो की एखाद्या कंपनीच्या माध्यमातून, सीएसआर फंडाच्या माध्यमातून ज्या स्क्रीन्स आम्ही वाटतो त्यातल्या स्क्रीन्स बेळंकीच्या या शाळेसाठी उपलब्ध करून देण्याचा शब्द सुद्धा मी आज या ठिकाणी आपल्या सर्वांना देतो। त्यामुळे आपल्या सर्वांचा आशीर्वाद निश्चितपणाने आमच्या सर्वांच्या पाठीशी उभा राहू दे एवढीच विनंती मी आज या ठिकाणी आपल्या सर्वांना करतोय। याबरोबरच हे बातमीपत्र संपले। पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत नमस्कार।